सांगेलाई पोलिसांनी नाकाबंदी करून 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सिंदेवाई पोलिसांना लाल रंगाच्या मुरमुऱ्याच्या गाडीत अवैध दारू साठा येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदी करून MH 28 AB 1860 या क्रमांकाचे 4-चाकी वाहन पकडले. मात्र अंधाराचा फायदा घेत वाहन चालक पसार झाला. वाहनाची तपासणी केली असता मुरमुऱ्याच्या पोत्याखाली 50 पेट्या देशी दारू सापडली. याची किंमत 5 लाख रुपये व 4-चाकी वाहनाची किंमत 5 लाख रुपये असा एकूण 10 लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक खैरकर, राहुल रहते, मोरेश्वर देशमुख व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली असून अज्ञात वाहन चालकाविरोधात 65E दारूबंदी कायदा अधिनियम नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शिंदेवाई पोलीस करीत आहेत. प्रशांत गेडाम, जय विदर्भ न्यूज, सिंदेवाही. सिंदेवाईकडे एका टाटा पिकअप गाडीमध्ये अवैधरित्या दारू येत आहे अशा माहितीवरून पोस्टाचं नाकाबंदी केली असता सदरचे वाहन येताना दिसल्यामुळे नाकाबंदी करून पळून जाण्याचा प्रयत्न करत असता त्याचा पाठलाग केला असता सदरचे वाहन मिळून आले व अज्ञात वाहनचा चालक पसार झाला. सदर वाहनाची पाहणी केली असता सदर वाहनामध्ये मुरमुऱ्याचे चके होते. सदर पोत्यासाठी 50 पेटी देशी दारू मिळून आली. सदर अज्ञात वाहन चालकाविरुद्ध लग्न दाखल करण्यात आलेला. पुढील लग्न दाखल करून पुढील तपास.